हॅलो, कसे आहात सगळे? आज आपण परत एका नवीन उतारासह तुमच्या समोर आहोत. आज आपण एक खूप सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. ती गोष्ट आहे राजहंस आणि कावळा. हा राजहंस आहे आणि हा कावळा आहे, या दोघांची गोष्ट आहे. एक वेळेस राजहंस बघायला किती सुंदर दिसतो, अगदी लाल लाल कलरची चोच आहे त्याची, सुंदर एक डोळा आहे, अगदी पांढरे शुभ्र फिदर्स आहे, अगदी डौलदार मान आहे. पण त्याच तोडीला बघा कावळा कसा दिसतो. असंच लोक राजहंस बद्दल नेहमी राजहंसच्या रूपाचं, त्याच्या दिसण्याचं, त्याच्या असण्याचं कौतुक करतात. त्याचा कावळ्याला खूप मत्सर वाटतो. कावळ्याला वाटतं की सगळे लोक राजहंस बद्दलच विचारचा करतात, त्याच्या गुण गातात, त्याच्याबद्दल चांगलं चांगलं बोलतात आणि माझ्याबद्दल तरी कुणी बोलतच नाही. म्हणून कावळा एक वेळेस मनामध्ये अशी एक योजना तयार करतो की आपण काय करायचं, राजहंसाला आपण जाऊन सांगायचं की तू माझ्यासोबत शर्यत लाव आणि त्या शर्यतीमध्ये राजहंसाला आपण हरवायचं. आणि मग लोक सगळे आपले कौतुक करतील, मी राजहंसाला हरवलं म्हणून मी सगळ्यांना सांगत होते. आणि मग लोक माझं कौतुक करतील असं वाटलं. तर आता आपण काय करूया, या स्टोरीवरती आधारित असलेली उतार आपण बघूया. बघा, वाचन करून घेऊयात अगोदर. सर्व हंसाचे कौतुक करतात आणि मला काळा म्हणतात. मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो, मी त्याला आव्हान देऊन त्याचा पराभव करेन, मग लोक माझे कौतुक करतील आणि त्याचा अपमान करतील. असा विचार करून कावळ्याने हंसाला आपल्या बरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आव्हान दिले. हंसाने या गोष्टीला नकार दिला, पण कावळ्याने हट्टच धरला, म्हणून दोघेही आकाशात उडाले. सुरुवातीला खूपच वेगाने उडत कावळा हंसाच्या पुढे गेला. हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडत होता. लवकरच कावळा थकला आणि पडू लागला. त्याची कीव येऊन हंसाने कावळ्याला आपल्या पंखावर घेतले आणि त्या बेटापर्यंत सुरक्षितपणे उडवून नेले. कावळ्याला स्वतःची लाज वाटली. बघा, म्हणजे ज्या पक्षाला, ज्याचा आपला काहीही संबंध नाही, अशा पक्षाला आपण एखादी योजना करायची, त्या योजनेमध्ये किंवा त्या शर्यतीमध्ये आपण हरवायचं, लोकांना त्याच्या हारीबद्दल सगळ्यांमध्ये माहिती पसरवायची आणि त्याला एक गिल्टी फील करवायची, ही जी कावळ्याची योजना होती ती कावळ्यावरच उलटून पडली. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा की ज्यांचा आपला संबंध नाही त्यांच्याशी शर्यती लावत बसू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीनं अभ्यास व्यवस्थित करा, समजलं? त्यासाठीच ही हा उतारा तुमच्यासाठी दिलेला आहे. बघा, सगळेजण हंसाचं कौतुक करतात. कोण म्हणतोय? कावळा म्हणतो. मी कावळाला वाटतं की मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो, मी त्याला आव्हान चॅलेंज देतो आणि त्याचा पराभव करेन. मी काय करेन, त्याला चॅलेंज देईन आणि त्याचा पराभव करेन. आणि मग त्याचा पराभव केल्यानंतर मला सगळे लोक माझंच कौतुक करतील, माझ्याबद्दलच चर्चा करतील. असा विचार करून कावळ्याने हंसाला आपल्या बरोबर समुद्राच्या मध्यभागी, खूप मोठ्या दूरवर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका आयलंड बेटावरती तिथपर्यंत उडण्याची शर्यत कावळ्याने हंसासोबत लावली. हंसाने सुरुवातीला म्हटलं की नको, जाऊ दे, कशाला, काय गरज आहे आपल्याला? ठीक आहे ना, शर्यत लावायचीच काय गरज आहे का आपल्याला? म्हणजे तू मोठा का मी मोठा, तू वेगाने उडू शकतो का मी वेगाने उडू शकतो, हे पाहण्याची काय गरज आहे? नाही, काही गरज नाही, आपण कशाला करायचं आहे गोष्टी? म्हणून हंसाने सुरुवातीला नकार दिला, पण कावळ्याने हट्टच धरला. कारण का कावळ्याला हंसाची, राजहंसाची नामुष्की करायची होती, त्याला दुसऱ्यांबद्दल सांगायचं होतं. म्हणून दोघेही आकाशात उडाले. सुरुवातीला खूपच वेगाने कावळा उडाला, म्हणजे ते आपण म्हणत नसो का, म्हणजे सुरुवात खूप लवकर करायची आणि लवकर थकून जायचं, म्हणजे आरंभशूर म्हणतात त्याला, आरंभशूर सुरुवात करायची. सुरुवातीला अगदी खूप जास्त प्रमाणात काम करायचं आणि लवकरच थकून शांतपणे बसून जायचं. तसे आरंभशूर आपण व्हायचं नाही, कंटिन्युअस काम करत राहिलं पाहिजे. बरोबर. मग असं करत करत कावळा आणि हंस उडायला सुरुवात करत, सुरुवातीला कावळा खूप जोरात उडायला लागतो, त्यानंतर तो थकतो आणि तो बेटाच्या अगोदरच थकून खाली पडायला लागतो. पण हे राजहंस बघतो आणि राजहंस काय करतो,
अरे काळा तर आता खाली पडण्याच्या अवस्थेत आहे, पण मग आता आपण काय करायचं? मग आता आपण कावळ्याची मदत करायची, आता आपण कावळ्याला सोबत घेऊन बेटापर्यंत घेऊन जायचं असं म्हणून कावळा ठरवला आणि राजहंसाने ठरवलं आणि कावळ्याला कावळ्याची मदत करत जो पडत होता खाली कावळा त्या कावळ्याला मदत करून त्याने एका बेटापर्यंत त्याला घेऊन गेले। बघ आता कावळा कसा होता, म्हणजे कावळ्याचा स्वभाव कुठला कोणता स्वभाव या उतारामध्ये आपल्याला दर्शवला गेला आहे? हुशार, गर्विष्ठ, नम्र, मत्सर। मत्सर म्हणजे काय? बघा या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल, आतापर्यंत हा शब्द तुमच्या वाचनात कदाचित आला असेल किंवा नसेल, पण मत्सर म्हणजे एखाद्याकडे आपल्यापेक्षा चांगल्या गुण आहेत त्या गुणाबद्दल हेवा वाटणे, त्या गुणाबद्दल ते गुण आपल्याजवळ नाहीयेत याचा याची चीड येणे म्हणजे मत्सर। आणि बघा तर गर्विष्ठ, सुरुवातीला कावळ्याचं काय, मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो हा गर्व झाला, बरोबर। म्हणून कावळ्याचा गर्विष्ठपणाचं आपल्याला इथे दर्शन होतं आणि म्हणून आपल्याला हे ऑप्शन बरोबर करायचं। हंसाने वाक्य पूर्ण करा, वाक्य पूर्ण करा, काय केलं हंसाने? हंसाने कावळ्याच्या या प्रस्तावाचे स्वागत केले। प्रस्ताव म्हणजे योजना, नियोजन, म्हणजे कावळ्याने काय सांगितलं हंसाला? आपण शर्यत लावत म्हणून सांगितलं, पण हंसाने सुरुवातीला काय सांगितलं? नाही बाबा, हंसाने या गोष्टीला नकार दिला। बघा प्रस्तावाला नकार दिला, राईट। म्हणून पर्याय क्रमांक बी, कावळ्याने, प्रश्न क्रमांक तीन पाहूयात आपण, कावळ्याने हंसाला सुचवले की, का काय सुचवले कावळ्याने? सांगितलं की काय सांगितलं? बघा एकमेकांना सहाय्य करावे, नाही एकमेकांना मदत करण्याबद्दल कावळा बोलला का? नाही। उडण्याची शर्यत लावावी याबद्दल कावळा हंसाला सुचविला, बेटावर दोघांनी एकत्र जावे, सहलीला जावे, बेटावर दोघांनी एकत्रित जावे याबद्दल काही उल्लेख आहे का? नाही। फक्त बी हा पर्याय गोल करून उत्तर बरोबर मार्क द्यायचे। त्यानंतर हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती, म्हणजे काय होईल? म्हणजे सगळेजण सगळे लोक कावळ्याबद्दलच बोलतील, वा कावळा किती शूरवीर, किती वेगानं उडणारा प्राणी आहे, त्याबद्दल चर्चा करायचं, सकारात्मक बोलायचं, असं एक कावळ्याच्या मनात एक योजना होती, कावळ्याचे कौतुक करतील। हंसाला काळा म्हटले जाईल? नाही। पांढऱ्या कलरच्या पक्षाला काळा थोडेच म्हटले जाईल एका शर्यतीत हरल्यामुळे? नाही। सॉरी। त्यानंतर हंसाचे कौतुक केले जाईल? नाही। जर हंस हरला तर हंसाचं कौतुक थोडं केलं जाईल, म्हणून ए क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे। म्हणून ए या पर्यायाला आपल्याला बरोबर। पाच क्रमांक, कावळ्यासारखे न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडाला, का? कारण हंसाला माहित होत की आपली क्षमता किती आहे, आपण किती वेगानं उडू शकतो, आणि हंसाला या खरं तर शर्यतीबद्दल इतकंस तो गंभीर नव्हताच। ठीक आहे, जो आहे ते जे शर्यत लागली हा जिंकणं हरणं हे कुणाच्या हातात नसतं, पण आपण आपल्या वेगानं आपण आपल्या आत्मविश्वासानं उडालं पाहिजे अशा या विचारामध्ये हंस होता आणि त्याला कॉन्फिडन्स होता, त्याला विश्वास होता की मी त्या बेटापर्यंत पोहोचू शकतो। त्यासाठी हळूहळू हळूहळू, म्हणजे बघा तो कावळ्याला घाबरून गेला होता? नाही। तो अहंकारी होता? नाही। तो अंतिम परिणामाविषयी साशंक होता? साशंक म्हणजे डाऊटफुल, म्हणजे त्याला असं वाटायचं का की बाबा कावळा जिंकला तर आपलं काय व्हायचं, त्याला डाऊट म्हणजे मी जिंकेन का नाही, असं काहीच नव्हतं किंवा असं काही लिहिलेलंच नाही उत्तरामध्ये। त्याऐवजी सरळ सरळ त्याला आत्मविश्वास होता, ही वॉज हॅव्हिंग अ कॉन्फिडन्स दॅट ही कुड रीच अप टू द आइसलँड इन अ प्रॉपर टाइम। सो डी आंसर वुड बी अ करेक्ट आंसर, वी हॅव टू मेक अ डार्क सर्कल ऑफ डी वन, राईट। अशा प्रकारे आपण हा पॅसेज संपलेला आहे। तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी खूप शुभेच्छा। अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये मेल करा किंवा कमेंट करा, वी विल टेक ऍक्शन
and we will absolutely have a discussion on it, and we will try to solve the whatever problem that you are facing regarding the video and your study. Up to that time, best of luck to your study. Goodbye.